गटारीला तेज तेज कोंबडीचे कालवण खाऊन कंटाळा आला असेल तर ट्राय करा चिकन खरडावाला। चिकन खरडावाला बनवण्यासाठी आपल्याला लागेल 1/2 किलो चिकनची तंगडी किंवा चिकन, 1 कांदा, अर्धा टोमॅटो, 5 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, मुठभर कोथिंबीर, 6 हिरव्या मिरच्या, 4 हिरवी वेलची, 1 मोठी वेलची, 1 चमचा जिरे, लिंबू, आलं लसणाची पेस्ट, तेल किंवा तूप आणि मीठ। 1/2 किलोची एक चिकनची तंगडी घ्या, तिच्यावर सुरीने आडवे चिरे मारून घ्या। या चिकनला मीठ, आलं लसणाची पेस्ट आणि लिंबू लावून चांगलं मॅरिनेट करून घ्या आणि 20 मिनिट मुरवत ठेवून द्या। आता बाकीची सर्व जिन्नस मिक्सर मध्ये घालून त्याची अगदी बारीक पेस्ट तयार करा। एका पॅन मध्ये 4 मोठे चमचे तेल किंवा तूप तापवून चिकनची मॅरिनेट केलेली तंगडी त्यात शॅलो फ्राय करा। दोन्ही अंगांनी चांगली भाजून घ्या। 5-1 मिनिट भाजून झाल्यावर त्यावर वाटलेला हिरवा मसाला घाला आणि चिकनला पूर्णपणे लावून घ्या। आता यात अर्धा ग्लास पाणी घालून 20 मिनिट झाकण लावून चिकन शिजू द्या। मिनिटांनंतर चिकन मध्ये चवीपुरतं मीठ घाला आणि आणखीन 15 मिनिट हे चिकन मंद आचेवर शिजवा। ग्रेव्ही छान घट्ट झालेली दिसली की मग समजा तयार झालं चिकन खरडावाला। आता या चिकन खरडावाल्यावर मस्त ताव मारा। आणि हो, आमचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा।